नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोंबडी कोंबड्यासोबत बसवण्याचा फायदा काय आणि पिल्लं काढल्यापासून कशी काळजी घेतली पाहिजेत आणि आपण खुडूक कोंबडी कशी ओळखायची या संदर्भात संपूर्ण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जे गावठी कुक्कुटपालन करत असेल त्यांनी गावठी कुक्कुटपालन ज्यांना करायचं आहे किंवा करत असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा आता मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की आपण खुडू कोंबडी कशी ओळखायची की सर आम्ही कोंबडी बऱ्याच जणांना असे पण प्रश्न केले की सर आमच्याकडं कोंबड्या आहेत पण खुड होत नाही किंवा अंड्यावर बसत नाही तर आपण ती कोंबडी कशी ओळखली पाहिजेत कोणती कोंबडी बसवली पाहिजेत आता कोंबडी जर अंडं देऊन ज्या जागेवर कोंबडी नेहमी अंडं देते तर त्याच जागेवर ती खूड झाल्यानंतर तिथं अंडं देत नाही पण त्या अंड्यावर बसलेली असते अंड्याला पोटाखाली घेऊन ती बसलेली असते आणि आपण जर तिला हात लावायचा जर प्रयत्न केला तर ती आपल्याला चोचासुद्धा मारते तर समजून झाला की ती खूडकोंबडी म्हणजे पंख पसरून ती असा आवाज काढते हे तुम्ही बघू शकता आता ही खूडकोंबडी ही जर खूडकोंबडी नसती तसं आपण हिच्याजवळ आल्यानंतर लगेच ती कोंबडी पळून गेली असते आता हे बघू शकता तुम्ही खूडकोंबडी आहे तर आपण जर अंडं काढायला जर गेलं किंवा ते तर प्रयत्न जर केला के तर ती आपल्याला चोचा मार चोच मार बघू शकता तुम्ही हे बघा डायरेक्ट चोच मारू लागली म्हणजे उठत नाही ह्याच्या खाली अंडे हे बघा आता हे अंड इथं ठेवलं कोंबडी तिच्या खाली अंड ओड ओढला ताई बघू शकता हे बघा आहे का म्हणजे कुंबडी स्वतःचं तिचं जे अंड आहे ते पोटाखाली ओढून घेणार आणि चोचसुद्धा मारणार आपण अंड काढायला गेलो की चोच मारते बघू शकता तुम्ही तर म्हणजे असं कोंबडी जर पोटाखाली जर अंड घेत असेल तर समजून चालायचं चा ही खूड कोंबडी कोंबडी उठत नाही बिलकुल उठत नाही त्याची सोज मारते म्हणजे ही अशी जर कोंबडी असेल तर तुम्ही अंडे व्यवस्थित मांडून त्या संदर्भात पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे की कोंबडी कशी मांडायची तर व्यवस्थित अंडे तुम्ही मांडून त्याच्यावर ही अशी खूड कोंबडी झालेली बसवायची तर ही कोंबडी शंभर टक्के पिल्लं काढते उठून पळत नाही आता हे आपण पूर्ण घरी बसूनच म्हणजे कोंबड्या कोंबड्याखाली अंडे घालूनच आपण हे पिल्लं काढलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे दोन महिन्याचे पिल्लं आहेत ते आणखी एक, एक आ, दोन दोन अडीच महिन्यामध्ये अंड्यावर येतील आता तुम्हाला मी बोललो होतो की आपण सोबत कोंबड्या बसवायचं काय फायदा आहे या संदर्भात तुम्हाला सांगितलं होतं की सोबत कोंबड्या बसवल्या पाहिजेत आणि सोबत कोंबड्या बसवण्याचा फायदा काय आता याच्यामध्ये आपण चार कोंबड्या बसवलेल्या आहे तिथं बसवायला आपल्याला काही नव्हतं तर खाली विटा ठेवून एक फाटकं टोपला आपण त्याच्यावर ठेवलेला आहे तर याचा फायदा असा होतो मित्रांनो की तुम्ही जर सोबत कोंबड्या जर बसवल्या तर पिल्लं काढल्या पिल्लं सोबतच निघणार आणि पिल्लं काढल्यानंतर नेमकं का आपलं पिल्लू कोणतं आहे हे कोंबडीला ओळखू येत नाही आणि एकाच म्हणजे आपण प्रत्येक कोंबडीनं जर वेगवेगळ्या दिवशी जर पिल्लं काढले चार आठ दिवसाचा फरक ठेवून जर पिल्लं जर आपण काढले असेल तर त्यामध्ये काय होतं प्रत्येक कोंबडीला सेपरेट जागा करावं लागते कारण की ही तिच्या पिल्लाला मारणार ती दुसरीच्या पिल्लाला मारणार आता आपण ह्या सोबत चार कोंबड्या बसवल्या होत्या तुम्ही बघू शकता आता पिल्लं काढलेली आहे कोंबडीनं हे बघा आता पिल्लं काढलेली म्हणजे चारही कोंबड्यानं आता ही आज काढेल किंवा उद्या काढेल एखाद्या दिवसाचा फरक राहतो इकडं तिकडं पण कोंबड्यानं जर सोबत पिल्लं काढले तर एकमेकीची पिल्लं त्यांना ओळखू येत नाही आणि ओळखू न आल्यामुळं त्या सोबतच पिल्लांना घेऊन फिरतात आणि ॲडजस्टमेंट पण होतं एखाद्या कोंबड्यानं कमी पिल्लं काढलेलं असेल एखाद्याने जास्त जर काढ काढलेली असेल आणि सोबत जर असेल उप आ, उप त्या आ, तर त्यांना ऊप चांगल्या प्रकारे मिळते म्हणजे ह्या कोंबडीचं पिल्लू दुसऱ्या कोंबडीकडे जाऊन ऊप त्या ठिकाणी चांगली पिल्लांना भेटत असते दुसरी गोष्ट आपण फ्री रेंजमध्ये मोकळ्या जर कोंबड्या सोडल्या तर पिल्लांना संरक्षणाची गरज राहते आणि मांजर कावळा हे जे पक्षी राहतात चार कोंबड्या असल्यामुळं त्याचं संरक्षण करणं सहज सोपं जा जातं म्हणजे काही कोंबड्या संरक्षण करण्यामध्ये व्यस्तार असतात तर काही कोंबड्या पिल्लांना अन्न शोधून देण्यासाठी व्यस्त असतात आणि नेमकं त्यांना ओळखून आल्यामुळे आपलं पिल्लो कोणता येईल म्हणून चारही पण कोंबड्या सगळ्यांची पिल्लं सोबत त्या सांभाळतात आता हिनं आपल्या आज आजच पिल्लं काढलेले दुसऱ्या कोंबड्या पण आता पिल्लं काढायला सुरुवात झालेली आहे त्यांची पण हे बघू शकता आता हे जे ट असतं ठलकर हे पिल्लं काढलेले तर हे तुम्हाला बाहेर फेकून द्यायचे आहे हे काढून हे तुम्ही बघू शकता म्हणजे यांना कोंबडीला टोचणार नाही आत्ताच ओले ओले पिल्लं निघलेली तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तर हा फायदा आहे मित्रांनो सोबत कोंबडीनं पिल्ले काढण्याचा म्हणजे सोबत सांभाळणार पिल्लांचं संरक्षण पण चांगलं होणार दुसरी गोष्ट तुम्हाला म्हणजे प्रत्येक कोंबडीला सेपरेट जागा करायचं काम त्या ठिकाणी तुम्हाला पडणार नाही खाद्य तुम्ही प्रेस्टार्टरचं खाद्य देता आता पिल्लं वाढण्यासाठी खाद्य जर दिलं तर चांगलं प चांगली वाढ पिल्लांची होते तर मग तुम्हाला प एकाच वेळी तुम्ही खाद्य पण आणायला तुम्हाला सोपं जाईल दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्हाला जास्त प्रमाणात जर तुम्ही पिल्लं काढत असाल तर वॅक्सिन करणं खूप महत्त्वाचं असतं पिल्लांना तर तुम्हाला व्हॅक्सिन पण एकाच दिवशी द्यायला ते सोपं होईल व्हॅक्सिन द्यायलासुद्धा तुम्हाला ते त्या ठिकाणी सोपं होईल म्हणून सोबतच पिल्लं काढा बघा चोच मारते आताचे जे ओल्ले पिल्ल आहे ते कोंबडी खाली आपल्याला टाकून द्यायचे म्हणजे ते होते तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये